माय गॉड आई डोंट बिलीव दिस कि खुद दस्तूर खुद अंकुश माझ्यासोबत आहे. आम्ही एक सेल्फी व्हिडिओ करतोय आणि मला कलम हे विचारायचं आहे की तुझी पहिली तिजी होती ती कुठे आहे सध्या, ती काय करते आणि केव्हा तिला प्रपोज वगैरे झालं होतं जरा प्लीज सांग ना. मी शाळेमध्ये होतो, चौथीला होतो, त्यावेळेला ती चौथ्या वर्गात. ओके. आणि ती माहीत आहे मला हिंदी फिल्म्सचा प्रभाव म्हणून मला ती आवडायला लागली आणि मी तिला प्रपोज करायचं ठरवलं. मला कळत होतं कसं करायचं, मी मराठी मिडियमचं होतो, कसं तरी एका मुलाकडनं इंग्लिश मिडियमच्या मुलाकडनं आय लव्ह यू वगैरे लिहून घेतलं आणि पावसाळ्याचे दिवस होते, ती रेनकोटमध्ये ठेवून मी तिच्याबरोबर चालत गेलो शाळेत, पाऊस आणि सगळ्या गोष्टी आणि शाळेत शेता शेता मी रोज तिच्या रेनकोटमध्ये ती चिठ्ठी ठेवली आणि मी वाट बघतो एक दिवस झाला, दोन दिवस झाला, मला कधी त्याचं उत्तरच मिळालं नाही, तिच्या चेहऱ्याचे भावच हल्ले नाही. आणि एक दिवस 7 दिवसानंतर तिचे आई वडील, तिचे काका मामा सगळेजण माझ्या घरी आले आणि मला माझ्या आईने माझ्या घरी आले घरी आणि माझ्या आईने माझ्या वडिलांनी खूप धोपट 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 फटके मिळाले. मला आय लव्ह यू का जवाब धडाम धडून तेव्हापासून स्ट्रगल चालू होतं. म्हणजे पण लास्ट शेवटचं पहिलं आणि शेवटचं प्रपोज केलं, त्यानंतर मी कधीच कोणाला प्रपोज नाही. क्या बात आहे.